आणि तृप्ती पालकर. आपण पाहता न्यूज स्टेट आणि माझ्यासोबत आहे. नमस्कार, मी प्रणिता बोरसे. बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी पाहूयात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पुण्यामध्ये असणाऱ्या जेजुरी गडावरती खंडोबाचं दर्शन घेणार आहेत. जेजुरीत दुपारी 1 वाजता शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुण्यात असणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुण्यात असतील. त्याआधी जेजुरी गडावरती खंडोबाचं दर्शन सुद्धा घेणार आहेत. अश्विनी जाधव डोके आपल्या सोबत आहे. अश्विनी, पुण्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पुण्यात येत आहेत शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी. कशा पद्धतीचं एकूणच दौऱ्याचं नियोजन? तृप्ती, आज दुपारी 1:30 जेजुरीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय. पण यापूर्वी 3 वेळा हा कार्यक्रम जो आहे तो रद्द करण्यात आला होता. या कार्यक्रमाची तयारी जी आहे पूर्ण झालेली होती आणि त्यानंतर हा कार्यक्रम पावसाचं कारण देत त्यानंतर मुख्यमंत्री मध्यंतरी दिल्लीला गेले, या कारणांमुळे रद्द करण्यात आला. त्यामुळं जेजुरी आणि आसपासच्या ग्रामस्थांचा, विशेषतः विरोधी पक्षांचा या कार्यक्रमावरती रोष आहे. खूप मोठा खर्च तिन्ही वेळेस या कार्यक्रमावरती झाला, मात्र कार्यक्रम रद्द करावा लागल्यानं तो सगळा पैसा जो आहे तो पाण्यात गेलेला आहे. आणि आता चौथ्यांदा या कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. दुपारी 1:30 जेजुरीमध्ये हा कार्यक्रम पार पडेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. दुपारी साधारणतः 12 वाजता ते जेजुरीमध्ये पोहोचतील. त्यानंतर सर्वात आधी जेजुरी गडावरती जाऊन खंडोबाचं दर्शन घेतील आणि नंतर हा कार्यक्रम ज्या ठिकाणी पार पडणार आहे त्या ठिकाणी पोहोचतील. तृप्ती, अश्विनी, याआधीच्या पुण्यामधल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची गर्दी पाहता या कार्यक्रमाला किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होणं अपेक्षित आहे? आपण जर पाहिलं शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी गावागावातून जे लोक आहेत त्यांना बोलवलं जातं.